आज नाशिक करता मागच्या काळामध्ये आपण निओ मेट्रोची संकल्पना आणली आणि खरं म्हणजे एक मोठा प्रश्न होता की नाशिक सारखी जी शहरं की जी शहरं चांगली आहेत, मोठी आहेत, आधुनिक आहेत, पण लोकसंख्येच्या दृष्टीनं त्याला आज फुलफ्लेज मेट्रो जी आहे त्याचा आय आर आर मिळत नाही, म्हणून इतक्या चांगल्या शहरांना फुलफ्लेज मेट्रो मिळत नाही, अशा शहरांचं नेमकं काय करायचा प्रश्न होता. आणि त्यावेळी आताही आपल्याकडे आपलं जे महामेट्रो आहे त्याच्यामध्ये दीक्षित नावाचे अधिकारी आहेत, त्यांना आपण त्याची जबाबदारी दिली होती आणि दीक्षितांनी जगातल्या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचा अभ्यास करून त्यातनं हे निओ मेट्रोचं मॉडेल तयार केलं. आणि हे मॉडेल असं आहे की आज अतिशय कमी खर्चात ते तयार होतं, मेट्रोपेक्षा अतिशय कमी खर्चात तयार होतं, आणि उद्या जेव्हा शहराची लोकसंख्या वाढते आणि मेट्रोचा आय आर आर आपण रीच करू शकतो त्यावेळेस या निओ मेट्रोला आपल्याला फुलफ्लेज मेट्रोमध्ये परिवर्तित करता येतं. त्याच्यामध्ये थोड्याशा सुधारणा करून स्टेशन्सचं काम आणि रोडांचं काम केलं की आपल्याला त्याला परिवर्तित करता येतं, अशा प्रकारची निओ मेट्रो. आणि नाशिककरांचं मी ह्याकरता अभिनंदन करेन की नाशिकने जी निओ मेट्रो दिली त्याला केंद्र सरकारने देशाचं मॉडेल म्हणून स्वीकारलं. आणि माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की हे जे नाशिकचं निओ मेट्रोचं मॉडेल आहे हे नाशिकचं मॉडेल देशातल्या या साईडच्या सगळ्या जे मोठे शहर आहे या लोकसंख्येचे त्या शहरांमध्ये हे मॉडेल लागू केलं पाहिजे. आणि नाशिकचं मंजूर करताना अजून 8 शहरांना केंद्र सरकारने निओ मेट्रो दिली. आणि एवढंच नाही तर स्वतः माननीय पंतप्रधानांच्या वाराणसी जी त्यांचा मतदारसंघ आहे तिथे त्यांनी तात्काळ निओ मेट्रोचं प्रेझेंटेशन घेतलं आणि तिथलाही प्रकल्प त्यांनी तयार करण्याकरता सांगितला. म्हणजे नाशिक मॉडेल जे आहे निओ मेट्रोचं हे ग्लोबल मॉडेल आता या ठिकाणी झालेलं आहे, आपल्या पूर्ण देशामध्ये ते मॉडेल आपण एक प्रकारे स्वीकारलेलं आहे.